नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी श्वेता सोपारकर आपलं सर्वांचं सो मनापासून स्वागत करते वर्तमानपत्राचं आयुष्य जरी एका दिवसाचं असलं तरी सुद्धा त्याचा जो परिणाम आहे तो अनेक वर्षांपर्यंत टिकून असतो वर्तमानपत्रांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आज स्वरूप आहे सादरीकरण आहे या सर्व बाबतीमध्ये वर्तमानपत्रांमध्ये अतिशय बदल झालेला दिसून येतो आज आपल्याला ताज्या माहिती बातम्या जर जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय आहेत इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे सोशल मीडिया आहे मोबाईल आहे टॅब आहे असे अनेक पर्याय आहेत अशा परिस्थितीमध्ये वर्तमानपत्रांचं पुढचं भवितव्य कसं असणार आहे त्याची आजची परिस्थिती कशी आहे येत्या काळामध्ये कुठल्या आव्हानांचा या वर्तमानपत्रांना सामना करावा लागणार आहेत अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय काय आहे तो आता आपण पाहूया आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय असा आहे बदलते युग आणि वृत्तपत्र आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी एक तज्ज्ञ आज आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांची ओळख करून घेऊया आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य सर नमस्कार सर सखी से याद्रि तुमचं मनापासून स्वागत करते लेखणीची ताकद काय असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले संदीप आचार्य सरा थोड़क सर आहेत सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया संदीप आचार्य सरांबद्दल सांगायचं म्हणजे सर लोकसत्ताचे वरिष्ठ सहसंपादक आहेत पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारं एक संवेदनशील व्यक्तिमत्व समाज कल्याणासाठी अथक परिश्रम घेत शासनाकडे पाठपुरावा करून त्यांनी अनेक समाजोपयोगी कामं केली आहेत समाजातल्या दुर्बल घटकांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ते नेहमी आग्रही असतात पंचवीस एप्रिल दोन हजार दहामध्ये मुंबईत अवघ्या बारा पंचवीस हजार पासष्ट रक्ताच्या पिशव्या जमा करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले बुक मध्ये या विक्रमाची नोंद घेण्यात आली या व्यतिरिक्त पोस्टमन आंदोलन असो माडच्या निवासी डॉक्टरांचा लढा असो अशा अनेक प्रश्नांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत पत्रकारिता क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना मुंबई महापालिकेचा महापौर नागरी पत्रकारिता राज्य शासनाचा आचार्य अत्रे वैद्यकीय पत्रकारिता नारायण आठवले स्मृती पत्रकारिता या आणि अशा एकूण वीस पुरस्कारांनी सरांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे आणि सर आज आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तुमच्याही मनात या विषयाशी संबंधित अनेक प्रश्न असतील अनेक शंका असतील त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक याप्रमाणे संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य मोबाईल धारक आणि मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी शून्य दोन दोन हा एसटीडी कोड आहे नेहमीप्रमाणे एक छोटीशी विनंती प्रश्न विचारताना तुम्ही टीव्ही संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल सुरुवात करूया आपल्या भागाला सर कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण बोलतो आहोत सर वर्तमानपत्रांबद्दल तर त्याचं जे स्वरूप आहे हे काळानुसार खूप बदलत गेले आणि हा विषयच खरंतर खूप मोठा आहे याचा आवाका खूप मोठा आहे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की ह्या वर्तमानपत्रांची गरज का असते आणि समाजावर त्याचा कसा परिणाम होत असतो निश्चितच जगभरांमध्ये आपण बघितलं असेल तर वर्तमानपत्र आहेतच भारतामध्ये वर्तमानपत्रांची सुरुवात झाली साधारणपणे ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये अठराशे सत्तर साली पश्चिम बंगालमध्ये बेंगॉल गॅझेट म्हणून एक यत्कालिक वर्तमानपत्र निघालं पहिल्यांदा ते निघालं होतं ते अशा करता की ईस्ट इंडिया कंपनी मधल्या अधिकाऱ्यांचे घोटाळे गडबडी बाहेर काढण्यासाठी त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी त्यावेळेला जेम्स नावाच्या एका गृहस्थाने ब्रिटिश गृहस्थाने त्यांनी ते, दे सुरु केला होता। ते, ते सा दैनिक सुरू केलं होतं पुढे त्याला अटकाव झाले त्याच्यानंतरच्या काळात पश्चिम बंगालमध्ये अठराशे सोळा साली दुसरं एक वर्तमानपत्र बेंगॉल गॅझेट नावानेच निघालं हळूहळू करता करता स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये आपल्याला जर बघितलं तर अनेक चळवळीमध्ये अनेकांनी गरज म्हणून त्याच्यातनं दैनिक साप्ताहिक सगळी सुरू करायला सुरुवात केली नियतकालिक नियाका, सुरू केली महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण साप्ताहिक का पहिल्यांदा काढलं त्याच्या पाठोपाठ अनेक काळ निघाले हिंदू प्रकाश निघाले ज्ञानप्रकाश निघालं जशा जशा गरजा बदलत गेल्या स्वातंत्र्योत्तर त्याच्यामध्ये खरं म्हणजे असे दोन कालखंड आपण पकडले पाहिजे एक नहीं काल नहीं। काल तर म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि स्वातंत्र्योत्तर कालखंड स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये सुद्धा आपण जर बघितलं असेल तर एका स्टेजला एका विशिष्ट कालखंडामध्ये ब्राह्मणेतर चळवळीची सुद्धा नियतकालिक का मासिक किंवा दैनिकं त्यावेळेला निघायला सुरुवात झाली पुढे दलित चळवळीच्या माध्यमातून सुद्धा अनेक सा साब दैनिक किंवा या सगळ्या गोष्टी निघायला सुरुवात झाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांच्या पुढाकारातून ह्या सगळ्या काही साप्ताहिक वगैरे सगळे दैनिक वगैरे त्यांनी त्यावेळेला काढली होती नियतकालिका काढली होती आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये सुद्धा आपल्याला जर बघितलं तर वर्तमानपत्र ही साधारणपणे लोकांची गरज कायम झालेली आहे मुळामध्ये वर्तमानपत्रांची भूमिका जर बघितली तर रोजच्या दैनंदिन ठळक बातम्या देणं हा एक बेसिक मूळ भाग त्याचा झाला हळूहळू काळाच्या ओघामध्ये गरजा वाढायला लागल्या लोकांचे प्रश्न समस्या त्यातून मग स्फुटलेखन असेल किंवा त्याच्या पलीकडे जाऊन खास बातम्या विशेष बातम्या पुढच्या कालखंडामध्ये भ्रष्टाचार म्हणा किंवा अशा अनेक गोष्टी यायला लागल्या त्याच्यावरती संशोधनात्मक पत्रकारितेकडे लोक वळायला लागले इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिझम ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये पुन्हा हळूहळू स्पेशलायझेशनचं जग झालं आज जसं आपण बघतो पूर्वीच्या काळामध्ये एक साठच्या दशकात किंवा त्याच्या आधीच्या कालखंडामध्ये जसा एक डॉक्टर हा फॅमिली डॉक्टर हा सर्व काही आजार बघायचा म्हणजे डोळ्याचा आजारही तोच बघायचा सर्व प्रकारचे आजार बघायचा पुढे हळूहळू स्पेशलायझेशनचं युग यायला लागलं तंत्रज्ञान वाढायला लागलं त्याप्रमाणे डॉक्टर अगदी डोळ्याचा डॉक्टर जरी म्हटलं तरी आज कॅट्रॅक्सचा वेगळा असतो रेटिनाचा वेगळा असतो तसं हार्टचा वेगळा आहे कान नाग कशाचा वेगळा आहे प्रत्येकाचं स्पेशलायशन तसं हळूहळू पत्रकारितेमध्ये सुद्धा व्हायला पत्र लागलं पत्रकारितेच्या गरजा बदलायला लागल्या वाचकांची भूमिका वाचकांची भूक त्यांचे दृष्टिकोन ह्या सगळ्याचा विचार करून हळूहळू पत्रकारितेमध्ये वेगळे नवीन प्रयोग हळूहळू सुरू व्हायला लागले त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये वेगळ्या एक्सपर्ट्स कॉलमिस्ट आपण घेऊन चांगले वेगळे कॉलम्स लिहायला सुरुवात केली मग हळूहळू कृषी क्षेत्र असेल किंवा लोकांच्या समाजाच्या गरजा लक्षात घेऊन वर्तमानपत्रांमध्ये सिस्टमॅटिकली बदल करण्याचं काम त्या त्या काळातल्या प्रत्येक संपादकांनी किंवा मालकांनी म्हणून पण जे काय असेल ते त्यांनी हळूहळू टप्प्याटप्प्यानी करायला सुरुवात केली इंग्रजी वर्तमानपत्र असतील किंवा मराठी वर्तमानपत्र किंवा भाषिक वर्तमानपत्र भाषिक वर्तमानपत्रांच्या गरजा आणि राष्ट्रीय पातळीवरची जी इंग्रजी वर्तमानपत्रं होती त्यांचा दृष्टिकोन ह्याच्यामध्ये कायम फरक राहिलेला आहे स्थानिक वर्तमानपत्र जी पातळीवरची जी आहेत वर्तमानपत्र त्या वर्तमानपत्रांनी स्थानिक प्रश्न म्हणा किंवा राज्यांचे प्रश्न म्हणा याला साधारण साधारणपणे प्राधान्य दिलेलं आहे hmm. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये वाटचालीमध्ये जर तुम्ही प्रवास बघत गेला असाल तर स्वातंत्र्योत्तर स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये ज्या गरजा होत्या त्या मुळामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये मा लोक मानस किंवा लोकमतामध्ये मा एक जाणीव निर्माण करणं की आपण एक परप्रांतीयांचे गुलाम आहोत किंवा याच्या विरुद्ध लढा देणं याच्यापासून जी सुरुवात झाली ती पुढच्या कालखंडामध्ये अनेक सामाजिक सुधारणा किंवा औद्योगिक सुधारणा या सगळ्यांवरती प्रकाश टाकण्याचं काम या वर्तमानपत्रांनी वेळोवेळी त्या कालखंडामध्ये केलेलं आहे शतपत्र असतील करते शिवराम महादेव परांजपे असतील त्यांनी त्या त्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी लिखाणाच्या माध्यमातून आणल्या त्यावरती आजही लोक अभ्यास करतात संशोधन करतात इतकं विद्वत्तापूर्ण लिखाण त्या काळामध्ये झालं होतं लोकमान्य टिळकांनी केसरी सुरू केला अठराशे एकाहत्तर साली सात आठ वर्षानंतर आगरकर आणि टिळकांमध्ये थोडा वाद झाला की राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा पहिल्यांदा त्याच्यातनं सत्याहत्तर साली म्हणजे अठराशे सत्याहत्तर साली हे लोक आपले सुद्धा आगरकर बाहेर पडले त्यांनी अठ्यात्तर साली स्वतःचा सुधारक म्हणून पत्र चालू केलं असा सगळा तो एकूण सामाजिक सुधारणा वगैरे वेगळ्या कालखंडातनं हा जात जात आज आपण ज्या कालखंडामध्ये आता येऊन पोहोचलोय त्याच्यामध्ये आता सोशल मीडिया म्हणा किंवा सोशल आता इव्हन मोबाईल पासून सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्ही जगाशी एका मिनिटामध्ये आज कनेक्ट होऊ शकता मग ह्या सगळ्या याच्यामध्ये वर्तमानपत्रांची नेमकी गरज काय आहे खरंच ती गरज आहे का तर गरज आहे निश्चित प्रमाणात आहे पन्नासच्या दशकामध्ये ज्या वेळेला अमेरिकेमध्ये आपण बघू की तेव्हाही दूरदर्शन किंवा टी व्ही माध्यम चॅनल्स वगैरे तिकडे सुरू झाली तेव्हाही अशाच प्रकारे बोल त्यावेळेला विचार मांडले जायचे की आता वर्तमानपत्राचा गरज संपली किंवा वर्तमानपत्र इतिहास जमा होती पण आजही अमेरिकेमध्ये आपण बघितलं की कुठेही बघितलं तरी वर्तमानपत्र संपलेलं नाही आहेत वर्तमानपत्रांचा प्रवास आजही व्यवस्थित चालू आहे जोरात चालू आहे आणि तसा तो प्रवास आपल्या आजच्या काळात भारतामध्ये सुद्धा निश्चितपणे कंटिन्यू राहणार आहे याच्यामध्ये कधीही कपात होईल असं मला वाटत नाही काळाच्या गरजेनुसार काही वर्तमानपत्रं हळूहळू संपतील आणि काही नव्याने येतील काही नव्याने वाढतील आता फक्त इथे थोडंसं भारतामध्ये आपण जर बघितलं तर राजकीय लोकांची मुखपत्र पण मोठ्या प्रमाणामध्ये वर्तमानपत्र मोठ्या प्रमाणात आलेले आहेत निष्पक्षपणे वर्तमानपत्र चालवणं हे तुलनेमध्ये काही प्रमाणामध्ये खरंच आव्हान आहे आजच्या काळामध्ये त्याला वेगळे संदर्भ आहेत वेगळी कारणं आहेत त्या विषयावरती नंतर थोड्या मी येईन परत पुढचं विचारते की सध्या आपल्या देशातल्या देशा वर्तमानपत्रांची स्थिती कशी आहे मागच्या आपण जर बघितलं तर वर्तमानपत्रांच्या खपामध्ये तुम्हाला वाढच झालेली दिसेल ही वाढ साधारणपणे जे आयआरएस ची रिपोर्ट आहे त्याच्यानुसार नऊ टक्क्याने वाढलेली आहे इंग्रजी वर्तमानपत्र जे आहेत साधारण आज देशभरामध्ये एक लाखाहून जास्त प्रकाशन आहेत दोनशे वीसहून अधिक वर्तमानपत्र ही मोठ्या प्रमाणामध्ये वाचली जातात भाषिक वर्तमानपत्राचं ते हिंदी भाषिक वर्तमानपत्रांचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर दोन हजार चौदा साली साधारण बारा कोटी सहा लाख वर्तमान म्हणजे वाचक वर्ग होता हुँ? तो आज वाढून जवळजवळ सतरा कोटी दोन लाख एवढा वाचक वर्ग त्याच्यामध्ये झालेला आहे इंग्रजी वर्तमानपत्राच्या याच्यामध्ये सुद्धा दहा टक्क्यांनी वाढ झालेली आहे हा एकूण म्हणजे वर्तमानपत्र ही वर्तमानपत्रांची वाढ होतेच आहे आणि काळाच्या ओघामध्ये हो आपण बघू जे चांगलं असतं हो, ते निश्चितपणे टिकतो वर्तमानपत्रांची गरज असल्यामुळे म्हणा किंवा आज लोकांचा अजूनही म्हणजे टी व्हीवरती माध्यम तुम्हाला थेट बघायला मिळतात अनेक घटनांवरती आज चॅनल्स असल्यामुळे जागच्या जागी पोचता येतात तुम्हाला सगळ्या घटना बघायला मिळतात पण त्याही पलीकडे जाऊन वर्तमानपत्रांचा एक आजही रोल आहे लोकांचा आजही छापील लिखाणावरती विश्वास आहे वर्तमानपत्रांमध्ये जे छापून येतो ते सत्य हे मानण्याकडे आजही लोकांचा कल आहे कार्यक्रमात फोन यायला सुरुवात झाली कार्यक्रमात पहिला फोन आले रवींद्र कल्याणपूरकर पोरकर तेलंगणहून आपल्याशी बोलतायत नमस्कार प्रथम नमस्कार दोघांना अतिशय चांगला विषय निवडलेला आहे आभार आता मला म्हणायचंय की ज्या उद्देशानं म्हणजे वर्तमानपत्र सुरू झाले किंवा पत्रकार हे लागलं तर पाटणशा मध्ये वर्षांपासूनचं योगदान खूप छान म्हणजे महत्वाचं योगदान मोलाचं होतं उदाहरणार्थ केसरी वगैरे पेपर्स त्याच्यावर चांगली होत होती पण नंतरच्या काळात असं झालं की मला असं वाटतं की प्रत्येक पक्षानं स्वतःच्या सोयीसाठी म्हणून प्रत्येक हे तयार वर्तमानपत्र काढले आणि त्यात हे जे पत्रकार आहेत आजकालचे जे तथाकथित पत्रकार आहेत ते फक्त त्याच्यातून मजुदा कसा मिळेल असं बघून हे जनजागृती किंवा हे न करता केवळ फक्त मजुदा कसा मिळेल मला कोण पैसे कसे देतील ह्या उद्देशान पत्रकारिता करतायत त्यावर तुमचं काय मत आहे सर धन्यवाद रवींद्रजी आपल्या प्रश्नामध्ये प्रश्ना स्वातंत्र्यपूर्व काळातला पत्रकारिता हा एक वेगळाच विषय आहे आणि आताची बदलत्या काळानुसार जे काही गरजा निर्माण झाल्या आहेत वर्तमानपत्रांच्या त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता तो मुद्दा एक जो आहे की मालकांचे किंवा राजकीय पक्ष जे मुखपत्र काढतात तर राजकीय पक्षांची ध्येय धोरणं ठरलेली आहेत त्यांच्याप्रमाणे ते मुखपत्र काढतात त्यांचे त्यांचे वर्तमानपत्र चालवतात त्याच्यामध्ये मलिदा खाणं वगैरे हा काही विषय येत नाही तर त्यांची ध्येय धोरणं त्या त्या आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून मांडत असतात दुसरा भाग जर तुम्ही बघा म्हणत असाल की करप्शन या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून तर आज करप्शन समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे तसं ते पत्रकारितेमध्येही आहे पत्रकारितेमध्येही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिरकाव झालेला आहे पेड न्यूज वगैरे सगळे विषय आहेत ते पुढे येतीलच प्रश्नांमध्ये मला वाटतं निश्चितपणे येतील त्या विषयावरती जेव्हा तो विषय येईल तेव्हा मी बोलीन पण ह्याचा अर्थ असा नाही होतोय की आजही वर्तमानपत्र ही समाजाची गरज आहे समाजाची आजची गरज लक्षात घेऊन वर्तमानपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण होत असतं तुम्ही कोणतीही मोठी वर्तमानपत्र निश्चितपणे उघडून बघा त्याच्यामध्ये संपादकीय पानावरती वेगळे विषयांची मांडणी केलेली असते ती अभ्यासपूर्ण केलेली असते आणि दैनंदिन घडामोडी घटना ह्या ठळकपणे मांडणं हे वर्तमानपत्रांचं काम असतं त्याच्या पलीकडे जाऊन जी भूमिका असते स्पेशल रिप म्हणजे आपण स्पेशल स्टोरीज म्हणतो वेगळे विषय घेऊन त्याच्यावरती संशोधनात्मक काम करून समाजामुळे प्रश्न मांडणं हा मांडणार एक मोठा वर्ग पत्रकारितेमध्ये आजही आहे असं आहे की तांदळात खडे सापडणार खड्यात तांदळ तांदूळ असा हा प्रकार पत्रकारितेमध्ये अजून तरी आलेला नाहीये एवढंच मी तुम्हाला या यावेळी सांगू शकतो पण वाचकांच्या हो की पूर्वीचा जो वाचक होता आणि आताचा वाचक यामध्ये असा काय फरक पडलाय वाचक अधिक चोखंद झालेला आहे वाचकांच्या गरजा वाढलेल्या आहेत आणि वर्तमानपत्रांना पण आपला वाचकवर्ग नेमका कोण आहे हा लक्षात घेऊन त्या दृष्टिकोनातून आखणी मांडणी करावी लागते पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे साप्ताहिक आता कसं होतं वेगळ्या पुरवण्या यायला लागल्या तर त्याच्यामध्ये रविवारची पुरवणी पूर्वी रविवारच एक वेगळं एकच फक्त पुरवणी असायची आज त्याच्या पलीकडे जाऊन वेगळ्या पुरवण्या यायला लागलेल्या या पुरवण्या ही वाचकांची गरज आहे तशी वर्तमानपत्रांची गरज आहे ट्रॅफिक आहे एक एकतर्फी नाही याच्यामध्ये आता याच्यामध्ये बराचसा असा एक, एक वर्ग आहेस की ज्यांना शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आता दहावी बारावीची मुलं असतात मार्गदर्शन असतं करिअरच्या वाटा प्रचंड प्रमाणात वाढल्या पूर्वीच्या काळात बघितलं आपण सरळ इंजिनिअरिंग मेडिकल किंवा बीए बी कॉम बीएससी एक सामान्य होते आज इतके करिअरच्या असंख्य वाटा निर्माण झालेल्या स्किल डेव्हलपमेंटचे असंख्य कोर्सेस निर्माण झालेले आहेत ह्याच्यातनं मार्गदर्शन करण्यासह इवन आपण ज्याला म्हणू महिलांच्या वेगळ्या गरजा असतील महिलांचे विषय वेगळे असतील त्या विषयांवरती वाहिलेली वा साप्ताहिक साप्ताहिक नाही म्हणून पण पुरवण्या काढणं किंवा अशा अनेक ज्या गरजा आहेत त्या गरजांनुसार आता आपण वर्तमानपत्रांची दिशा बदलत जातो ह्याच्यामध्ये रीडर फ्रेंडली हा जो पार्ट आहे हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे एक असतं की महत्वाच्या बातम्या ठळक बातम्या ह्यात येणारच दुसरी गोष्ट राज्यकर्त्यांच्या माध्यमातून शासनकर्ते जे कुठल्या पक्षाचे असतील त्यांच्यामध्ये होणारं करप्शन म्हणा किंवा चांगल्या वाईट ज्या गोष्टी असतील त्यांच्या दृष्टीने संशोधनात्मक बातम्या येणं किंवा आपण ज्याला म्हणतो इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिझम ज्याला म्हणू त्या पद्धतीचं जर्नलिझम करणं हा एक ट्रेंड मोठ्या प्रमाणामध्ये नव्याने बदल त्याच्यामध्ये आलेला आहे गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला हळूहळूच्यात वाढ होताना दिसते तिसरा मुद्दा दिसतो तो म्हणजे वाचकांच्या गरजा लक्षात घेऊन पुरवण्या निर्माण होणं या पुरवण्यांमध्ये आता कसं होतं की महिलांचे प्रश्न वृद्ध लोकांचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न आता ह्या सगळ्या प्रश्नांबाबत समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागरूकता आहे वाचकांची ती गरज आहे आणि ही गरज लक्षात घेऊन वर्तमानपत्रांनी पण आपली दिशा बदलून त्या दृष्टिकोनातून काम करायला सुरुवात केलेली आहे कार्यक्रमात पुढचा फोन आपल्याला आलेला दादरहून शशिकांत रोकडे आपल्याशी बोलत आहेत नमस्कार नमस्कार माझे नाव शशिकांत रोकडे आहे आणि सध्या मी दादरहून बोलत आहे मला संजीप आचार्य सरांना एक प्रश्न विचारायचा आहे संदीप अचर सर नमस्कार सर्वात प्रथम मी आपलं अभिनंदन करू इच्छितो की मला वाटतं मी ती बातमी वाचली होती वर्तमानपत्रामध्ये की आपल्याला माजी उपराष्ट्रपती यांच्या हातून आपल्या भरीव कार्याबद्दल आपला सत्कार झाला त्याच्याबद्दल पुन्हा पुनशे एकदा अभिनंदन तर प्रश्न असा आहे माझा की लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये सगळेच जे आ, आ, आर्टिकल छापून येतात अतिशय छान असतातच त्याच्या वाद नाही परंतु स्पेशली ज्यावेळेला आपलं नावानिषयी आम्ही जेव्हा आर्टिकल मी साधारणपणे वाचतो त्यावेळेला ते त्याच्यामध्ये आकडेवारी ती बातमी परिपूर्ण नेहमी जाणवते आणि बरीचशी कात्रणं मी अभ्यासासाठी वगैरे माझ्या स्वतःच्या काढून ठेवतो एक ओक असा जाणवतो त्या सगळ्या ह्याच्यात की आपलं एकूण पत्रकारिता ही आरोग्य क्षेत्र किंवा महाराष्ट्रातल्या जी गोरगरीब जनता आहे तिच्या आरोग्याशी निगडीत मग ते आदिवासी नंदुरबार जिल्ह्यापासून ते गडचिरोली पासून ते अगदी वाडा पडघ्यापर्यंत म्हणा आपण जातीने त्या ठिकाणी लक्ष देता लोकांच्या आरोग्यविषयक समस्या तुम्ही अगदी मनापासून हाताळता असं तुमच्या त्या जाणीवीतून निदर्शनास येतं तर हा एक पत्रकार म्हणून तुम्ही ही जी जाणीव जी आहे ती फक्त आरोग्य विषयाच्या संदर्भामध्ये एकदम हे करण्याची ती कशी निर्माण झाली आणि त्या क्षेत्रात तुम्हाला जास्त हे आहे असं म्हणजे हे नेमकं काय कसं काय इतकं इतकं भरीव कार्य तुमच्या त्याच्याबद्दल जर आम्हाला सांगितलं तर बरं होईल धन्यवाद शशिकांतजी आपल्या प्रश्नाबद्दल सर नक्कीच तुमच्या प्रश्नाचं निरसन करतील जो प्रश्न आपल्याला शशिकांतजीने विचारला होता त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल सर धन्यवाद रोगडीजी असं आहे की संपानिमित्त मी एकोणीसशे एकोणनव्वद साली जे जे हॉस्पिटलला गेलो होतो त्यावेळेला एकूणच रुग्णालय हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर्स तिथले पेशंट्स याविषयी थोड्या कुतुल निर्माण झालं आणि त्यातून वैद्यकीय पत्रकारितेकडे मी वळलो तिथून पुढे मेडिकलमधल्या अनेक समस्या मला सतत अशा अस्वस्थ करत राहिल्या आणि त्याच्यातनं मग मी त्या बातम्या देत गेलो त्याच्यामध्ये थेलेसेमियाचे प्रश्न असतील किडनी विकाराचे प्रश्न असतील आरोग्याच्या वेगळ्या समस्या मुळामध्ये शासकीय आरोग्य व्यवस्था महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था ही भक्कम असावी ही एक भूमिका माझी पहिल्यापासून तयार झाली होती असंख्य डॉक्टरांशी बोलल्यानंतर खाजगी हॉस्पिटल्समध्ये जाणं हे सर्वसामान्यांना परवडणारं नसतं गोरगरिबांच्या तर ते आवाक्या बाहेरचं असतं इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये आजही आपल्याकडे फारशी सजगता नसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोक इन्शुरन्स काढत नाही आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ग्रामीण आरोग्यसेवा ही बळकट राहणं किंवा एकूणच शा शासकीय आरोग्य व्यवस्था किंवा वैद्यकीय शिक्षण शासकीय असेल किंवा महानगरपालिकेचं असेल हे अधिकाधिक बळकट होणं हे गरजेचं आहे ही भूमिका घेऊन मी सातत्याने गेले अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये लिखाण करत आलो ते सगळं करत असताना मला मूळ एक लक्षात आलं की कुठलीही बातमी ही परिपूर्ण होणं आवश्यक असेल आणि त्यासाठी त्याच्यामध्ये आकडेवारी डाटा हे येणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यासाठी थोडी मेहनत करावी लागते म्हणजे आता कुपोषणाचा प्रश्न असेल तर कुपोषणाची नेमकी आकडेवारी तुम्हाला सांगता आली पाहिजे अंगणवाड्यांचे प्रश्न असतील तर अंगणवाडी सेविका किती आहे ते नेमकं कशाप्रकारे काम करतात किंवा अशा प्रकारे हे सगळं करावं लागतं आणि मला असं वाटतं की तुम्ही माझ्या बातम्या जपून ठेवता हो याच्याबद्दल थँक्स धन्यवाद तुम्हाला मनापासून आणि आरोग्य पत्रकारिता हा माझा एक पॅशन आहे तसं मी फक्तच आरोग्य विषयावरती लिहितो अशाला भाग नाही आहे पण माझ्या साधारणपणे ऐंशी टक्के बातम्या जर तुम्ही काढून बघितल्या तर त्या ह्या वैद्यकीय किंवा सामाजिक प्रश्नांवरतीच प्रामुख्याने तुम्हाला दिसून येतील तुमचं ऑब्झर्वेशन बरोबर आहे कार्यक्रमात पुढचा फोन आपल्याला आलाय रवींद्र कुडाळकर पुण्याहून आपल्याशी बोलत नमस्कार नमस्कार आचार्य सर मी रवींद्र कुडाळकर पुणेहून बोलतोय खर तर आजचा विषय खूपच छान घेतलेला आहे सखी सह्याद्री कार्यक्रमात मी मुंबई दूरदर्शनचे देखील अभिनंदन करतो आणि लोकसत्ताचं मी नेहमी वाचत आहे माझे तीन प्रश्न आहेत आचार्य विषय आपल्याला पहिला प्रश्न असा आहे की पूर्वी म्हणजे वृत्तपत्र ही अगदी मनापासून अगदी लोक वाचायची रिक्षाय पण हल्ली काय झालेले दूरदर्शन आहे अनेक चॅनल्स आहेत आकाशवाणी आहे इतर एक स्पर्धक तुम्हाला माध्यम देखील आहेत रोजची दगदग नोकरी व्यवसाय जाणे येणे यामध्ये वर्तमानपत्र संपूर्ण तपशिला सहित डिटेलमध्ये वाचायला कधी कधी वेळ कमी असतो पण अशा एकूणच परिस्थितीमध्ये वाचकाने वर्तमानपत्र अतिशय सकारात्मकपणे त्याचा आनंद घेणे की काय केलं गेलं पाहिजे हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न सर माझा असा आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये तत्व नीती एथिक्स असतात काही तसं पत्रकारिता क्षेत्रामध्ये देखील आहेत तर धावती जीवनशैली पत्रकारांनी आपले तत्व नीती मूल्य जपून चांगलं काम करण्याच्या दृष्टीने सक्षमपणे काम करण्याच्या दृष्टीने कसं त्यांनी काम केलं पाहिजे याबद्दल दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा तर माझा प्रश्न असा आहे की चुकून अनावधानाने एखाद्या पत्रकाराकडनं काही चूक झाली तर संपूर्ण समाजाचा दोष त्याच्यावर उडवला जातो कधी कधी पत्रकाराचा दोष खरं नसतो देखील मग समाजाच्या मनामध्ये एकूणच देखील आदर कमी व्हायची भीती असते भीती म्हणते मी तर घटना होऊ नयेत म्हणून जबाबदारीने कसं काम करावं याबद्दल आपलं वैयक्तिक मत काय आहे धन्यवाद धन्यवाद रवींद्रजी आपल्या प्रश्नाबद्दल अतिशय महत्वाचे आणि संवेदनशील प्रश्न सरांनी या ठिकाणी मांडले त्यांचा पहिला जो प्रश्न होता की आजकाल वेळ न वेळ कमी असतो सगळ्यांकडे आणि इतर इतरत्र सगळं इतकं लगेच अवेलेबल असताना आपण वर्तमानपत्रांकडे वळत नाही तेवढा वेळ देऊन वाचत नाही तर याबद्दल काय सांग आता हे प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आता पुरवण्या वगैरे खूप असतात सर्वच गोष्टी वाचणं हे व्यावहारिकदृष्ट्या तुम्ही म्हणता ते बरोबर आहे इतकं शक्य होत नाही म्हणून त्याच्यामध्ये बरेच वेळेला आता अनेक सुधारणा अशा केल्या गेलेल्या के आहेत के की तुम्ही इव्हन अग्रलेख जरी बघितले तरी अग्रलेखामध्ये सुद्धा एक छोट्या प्रमाणात अशी मध्ये एक चौकट दिली आहे त्याच्यात जा इंट्रो ज्याला आपण म्हणतो की थोडक्या त्या अग्रलेखामध्ये काय मांडणी केलेली आहे त्याच्यामध्ये थोडक्यात मांडलेला असतो त्याच्यामुळे आपण त्याच्यावर पटकन नजर फिरून पुढे जाऊ शकतो त्याचप्रमाणे महत्त्वाच्या ज्या बातम्या असतात किंवा संपर्कीयपणावरचे वेगळे लेख असतात त्या लेखामध्ये अशा प्रकारे एक नवीन अलीकडे असे म्हणजे त्याला आता बरेच काळ झालेला आहे पण सुद्धा असा एक ट्रेंड आलेला आहे किंवा पद्धत आलेली आहे की आपण थोडक्यात त्याची माहिती ह्या लेखामध्ये नेमकं काय म्हटलं हे मुद्देसोबत थोडक्यामध्ये एका परिच्छेदामध्ये वगैरे आपण देत असतो <laughs> त्याच्यामुळे त्या लेखामध्ये काय मांडणी केलेली आहे की के लेखाचा मूळ विषय काय गाभा काय हा गाभा त्याच्यामधून आपल्याला समजतो आणि मग आपल्या गरजेनुसार आपण आपल्या सोयीनुसार वेळेनुसार ते वाचू शकतो मी बरेच लोक असे बघितलेत की सकाळी एकदा धावती नजर टाकतात लोक वर्तमानपत्रावरती आणि त्यातल्या महत्वाच्या बातम्या किंवा महत्त्वाचे जे काही लेख असतील ते संध्याकाळी किंवा रात्री घरी आल्यानंतर अवकाश वाचणारा एक मोठा वर्ग आहे तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेव्हा वाचन करायचं असेल आता कसं होतं की टी व्ही चॅनल्स दिवसभरात अनंत घडामोडी घडत असतात या सगळ्या याच्यामध्ये सकाळी मला काहीतरी वाचायचं असतं रात्री मला ते शक्य होत नाही असं होऊ शकतं पण आवर्जून वाचावं वाचन वाचनासाठी वेळ काढावा कुठली आपल्याला जी काही आवडीची गोष्ट असेल ती करण्यासाठी वेळ हा काढावाच लागतो तर तो तुम्ही काढावा असंच मी तुम्हाला सांगेन दुसरं काय सांगणार दुसरा जो त्यांचा प्रश्न होता की पत्रकारितेची जी मूल तत्व आहेत या संदर्भात म्हणजे की आजकाल सणसनाटी म्हणा या सगळ्या नादामध्ये व्यावसायिक हित जपण्यासाठी म्हणून कुठेतरी विश्वासार्हता जी आहे ती कुठेतरी कमी पडते आहे असं असं त्यांचं म्हणणं याबद्दल काय सांगायचं विश्वासार्हता जपण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे मला मान्य आहे सगळं आणि तुम्हाला वर्तमानपत्राचं जग इतक खूपच वेगवान आणि फास्ट असतं गतिमान असतो आपण आता चॅनलच्या संदर्भात बघतो रोजच्या रोज ते लाईव्ह गोष्टी टिपत असतात वर्तमानपत्रांच्या बाबतीत काय होतं की आज सकाळी मी एखाद्या समजा राजकीय नेत्याकडे गेलो त्यांनी आज एखादं मला स्टेटमेंट केलं hmm. दुसऱ्या दिवशी ते छापून आल्यानंतर त्या राजकीय नेत्याला ते अडचणीचा असेल तर तो छानपणे मी असं बोललोच नाही हे म्हणू शकतो चॅनलच्या बाबतीमध्ये असं करता येत नाही कारण समोरच टीव्हीवरती ऑनलाईन कॅमेरा समोरच तो असतो ते येत असतं वर्तमानपत्रांच्या बाबतीत काही वेळेला हे दोष आम्हाला पत्करावे लागतात आता ह्याच्यामध्ये नीतिमत्तेचा मुद्दा तो तुमचा आहे हे दोन भाग आहेत एक म्हणजे प्रत्येकाने आपलं चारित्र्य जपणं गरजेचं आहे प्रामाणिक आपल्या व्यवसायाशी आपल्या कामाशी प्रामाणिक राहायला पाहिजे ते प्रत्येक क्षेत्रामधल्या प्रत्येक माणसाने करायला पाहिजे तो पत्रकारितेलाही हा नियम लागूच आहे याच्यामध्ये काही शंका नाही आहे फक्त धावपळीच्या काळामध्ये काही वेळेला चुका होऊ शकतात ह्या चुका टाळण्यासाठी मात्र जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे हे तुमचं म्हणणं मला मान्य आहे पुढचा जो त्यांचा प्रश्न होता की पत्रकारांची सुरक्षितता असं काही चूक झाली तर लगेच त्याच्यावर म्हणजे स्वातंत्र्याचं कुठेतरी हा हे होतं त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येते अशा प्रकारे त्यांचा प्रश्न होता कुठल्याही व्यवस्थेमध्ये एक मर्यादित स्वातंत्र्य असतं आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जरी काम करत असू तरी त्याच्यामध्ये एक मर्यादित स्वातंत्र्य असतं त्या मर्यादित स्वातंत्र्याचा आपण जास्तीत जास्त चांगला उपयोग करून समाजाभिमुख चांगल्या प्रकारे पत्रकारिता करावी या मताचा मी वैयक्तिक आहे आता त्या त्या वर्तमानपत्रांची ती धोरणं असतात त्याच्यामध्ये कधी मालकांचं आपलं एक धोरण असू शकतं कधी संपादकांचं एक धोरण असू शकतो आता एखादा वर्तमानपत्राचा संपादक समजा उजव्या उजव्या विचारसरणीचा असेल एखादा डाव्या विचारसरणीचा असेल एखादा mm. समाजवादी विचारसरणीचा असेल एखादा हिंदुत्ववादी विचारसरणीचा असेल तर त्याचे परिणाम प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तुम्हाला ते वर्तमानपत्राच्या बातम्यांमधनं उमटताना आपल्याला दिसतात आता तो त्या त्या वर्तमानपत्रांचा एक धोरणाचा म्हणून भाग झाला याचा अर्थ ते लोक चुकीचे आहेत असा नाही त्यांनी ते एक धोरण स्वीकारलेलं आहे आणि तुम्ही वाचक म्हणून समजा त्या धोरणाच्या दृष्टिकोनातून त्या घटनांकडे बघणं हे त्यातला भाग आहे याच्यामध्ये एक भाग नक्कीच आहे की सत्य जास्तीत जास्त सत्यापर्यंत पोचणं आणि सत्य देण्याचा प्रयत्न करणं हे पत्रकारांचं काम आहे ते असायला पाहिजे त्या कामाशी त्यांनी प्रामाणिक असावं एवढंच माझं म्हणणं आहे पुढच्या मुद्द्याकडे आपण येऊ की इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा जर विचार केला इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जर विचार केला तर ताजेपणा आहे त्याचं एक मोठं वैशिष्ट्य आणि दुसरं एक वैशिष्ट्य असं की लिहिता वाचता न येणारा जो मोठा वर्ग आहे तो या माध्यमांच्या संपर्कात आल्याचं कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया हे त्याचं मोठं वैशिष्ट्य आहे तर ह्या वृत्तवाहिन्या आल्यानंतर वर्तमानपत्रांवर त्याचा कसा परिणाम झाला निश्चितपणे वृत्तवाहिन्या आल्यामुळे वर्तमानपत्रांनाही अधिक वेगाने काम करण्याची गरज निर्माण झालेली आहे कारण आता समजा एखादं राजकीय आंदोलन असेल दंगल असेल अनेक घटना असतात थेट त्या ठिकाणी चॅनल्स म्हणा किंवा वृत्तवाहिन्या पोचत असतात थेट दृश्य तुम्हाला बघायला मिळतात देशभरामध्ये जगभरामधल्या अनेक घटना युद्ध असतील छोट्या मोठ्या वेगळ्या घटना असतील या घटनांचं थेट चित्रीकरण होऊ शकतं मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटच्या वेळेला दिवसरात्र वाहिन्यांच्या लोकांनी जे काम केले ते अद्भुत म्हणावं लागेल हे इतकं सोपं नव्हतं रात्र रात्र दिवसरात्र उभं राहून त्या कॅमेरा घेऊन आणि वाहिन्यांचे लोक काम करायचे अशी परिस्थिती वर्तमानपत्रात करणाऱ्या काम करणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये सहसा नसते दिवसभरामध्ये समजा संध्याकाळी एखादी सभा झाली किंवा सकाळी एखादी सभा झाली त्याच्यावरती शांतपणे काम करून आम्हाला त्याच्यावरती बातमीवरती म्हणा लेखावर म्हणा संस्कार करून आम्हाला ते संध्याकाळी किंवा रात्रीपर्यंतही द्यायचं असतं बरोबर फक्त एवढंच एक झालेलं आहे की वाहिन्यांमुळे आम्हाला त्या बातमीच्या पुढे जाऊन वेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी करणं वाचकांना आपल्याकरता टिकवून ठेवणं हा आमच्याही आता एक गरजेचा भाग झाला स्पर्धेचा भाग झालेला आहे अर्थात तशी थेट स्पर्धा म्हणता येणार नाही कारण दोन्ही माध्यमं म्हणजे जरी बातमी हाच त्याचा प्राण असला तरी त्याची म्हणजे संकल्पना वेगळ्या आहेत एक हे थेट दृश्य दिसतं आणि इथे वाचावं लागतं तुम्हाला तर वाचन आणि थेट बघणं तर ह्या दोघांमधला एक मूलभूत फरक त्याच्यामध्ये राहतो आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक मात्र नक्कीच आहे की वर्तमानपत्रांना ही चॅनलची थोडीफार स्पर्धा ही झालेली आहे त्याच्यामुळे आम्हाला जास्त सजग राहावं लागतं अधिक चांगल्या प्रकारच्या वेगळ्या बातम्या काढून द्याव्या लागतात mm. दैनंदिन घडामोडी ज्या घडतात त्याच्या पलीकडे त्याच्या पाठीमागे जाऊन आणखी काही आहे का हे शोधून त्याच्यावरती काम करावं लागतं हा एक फरक आहे थोडं जरा आमचं काम वाढलंय म्हणजे आमचं म्हणजे प्रिंट मीडियामध्ये जे लोक आहेत वर्तमानपत्रामध्ये जी मंडळी आहे त्यांचं काम थोडं वाढलंय सर आपण असं बघितलं तर वेळ काढून सविस्तर माहिती पुरवणं ही ताकद मुद्रित माध्यमामध्ये आहे तर अशावेळी विश्लेषण करण्यासाठी आजही अक्षरांचाच वापर जो आहे तो सुलभपणे केला जातो माहितीपेक्षाही विश्लेषणाला अजूनही खूप महत्व आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ही कुठेतरी जमेची बाजू आहे वृत्तपत्रांसाठी निश्चितच याच्यामध्ये प्रश्नच नाही येते असं आहे की एखादी घटना दिसायला छोटीशी असते त्याची बातमी होते एक उदाहरण म्हणून सांगतो आझाद मैदानावरती वर्षानुवर्ष अंगणवाडी सेविका आपल्या मानधनवाढीसाठी संप करत आल्या आंदोलन करत आल्या आणि त्याची मुंबई सारख्या शहरामध्ये मीडियाला एक बाबा यांच्या मानधनवाडीसाठी फक्त हा विषय आहे एक छोटीशी बातमी ह्याच्या पलीकडे त्यांना फार कधी महत्व मिळालं नाही यंदाच्या वर्षी संपाला तिथे ज्यावेळेला आंदोलनाचं एक से अंगणवाडी सेविकांचं आजार मैदानावर आंदोलन होतं आणि जवळजवळ पाच साडेपाच हजार महिला त्या ठिकाणी आल्या होत्या एवढी प्रचंड गर्दी पाहून मी आतमध्ये गेले त्यांचं पत्रक बघितलं आणि त्या पत्रकातल्या मागण्या बघितल्यानंतर माझ्या मनात प्रश्न निर्माण आल्या की ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अंगणवाडी सेविका आहेत त्या नेमका कोणासाठी काम करतात कशा प्रकारे काम करतात ह्यांच्या कामाचं स्वरूप काय आणि त्याचं फलित काय आणि मग मी त्याचा मागवा घेता घेता माझे असं लक्षात आलो की महाराष्ट्रामध्ये साधारणपणे ब्याण्णव हजार अंगणवाडी आहेत आणि त्या अंगणवाड्यांमध्ये साधारण दोन लाख सात हजार अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी काम करतात आता या सगळ्या ज्या अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी आहेत त्या कोणाकरता काम करतात तर त्या अंगणवाडीमध्ये येणाऱ्या त्र्याहत्तर लाख बालकांसाठी ज्यांचं सा शून्य ते सहा वयोगट आहे या बालकांना पोषण आहार देणं त्यांच्या आरोग्याची तपासणी करणं वजन घेणं ते कुपोषित आहे नाहीये ते सगळं बघणं आणि साधारण तीन लाख सनदा किंवा गर्भवती महिलांच्या आरोग्याची तपासणी करणं आता हे आव्हान आहे खरं म्हणजे आणि त्यांना दिले जात होते साडेतीन हजार रुपये फक्त आणि मग ह्या प्रश्नाला भिडताना माझ्या असं लक्षात आलं की खरंच साडेतीन हजार रुपयांमध्ये यांच्यावर पण काय काय जबाबदाऱ्या दिल्या गेल्या आहेत आणि त्या सक्षमपणे पार पाडू शकतात का मग जर यांना मानधनच नीट मिळत नसेल त्यांना बाकीच्या सोयी सुविधा मिळतात का खरंच या बालकांची वजनं जी, वजन जी केली जातात ती वजन काटे वजन जे काही सुविधा आहेत त्यांना दिल्या जातात त्या योग्य आहेत की नाही आहेत असे असंख्य विषय घेऊन मी त्याच्या पाठपुरावा करायला सुरुवात केली आणि मला असं लक्षात आलं की हे सारच मोठा क्यॉस आहे मोठी गडबड आहे आणि त्याच्यावरती जवळजवळ मी पुढे सतरा ते अठरा बातम्या सलग देऊ शकलो सर हे विश्लेषणाच्या मुद्द्याकडे येऊया कार्यक्रमात आणखी एक फोन आला तो घेते आणि मग पुन्हा आपण या मुद्द्याकडे या कार्यक्रमात आणखी एक फोन आला सुधाकर गोगावले अलिबागहून आपल्याशी बोलतात नमस्कार हॅलो नमस्कार आ, नमस्कार मी सुधाकर गोगावले बोलते अलिबागवरून बोला अली बऱ्याचशा चॅनेल्स बद्दल विश्वासार्हता राहिलेली नाहीये अप्प दूरदर्शन कारण प्रत्येक चॅनेलवर कोणत्या ना कोणत्या पक्षाचा स्टॅम्प लावलेला असं ऐकायला मिळतं तर खरी पत्रकारिता म्हणजे जे असेल समाजात ते प्रेक्षकांना समोर दिसलं पाहिजे पण हल्ली तसं काही दिसत नाही धन्यवाद सुधाकरचे आपल्या प्रश्नाबद्दल सर सुरुवातीला तुम्ही याचं दिलं होतं उत्तर तरी सुद्धा थोडक्यात काय सांगाल सर नाही यांचं जे म्हणणं आहे ते तितकसं काही खरं नाही आहे जे काही आहे त्या घडामोडी चॅनल्स सातत्याने दाखवतात आता दंगल झाली इलेक्शन्स झालं निवडणुका होत आहेत पालघरची पोटनिवडणुका झालीत किंवा ज्या काही महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या विधानसभेच्या ज्या काही निवडणुका होत असतात त्या थेट त्याचा आम्ही दाखवत असतो राहिला प्रश्न येतो अॅनालिसिस करण्याचा अॅनालिसिस करताना वेगळे विषय घेतले जातात त्या विषयाच्या अनुषंगाने मांडणी केली जाते जा के आता ती मांडणी करताना जी कोणी मंडळी तिथे विश्लेषक म्हणून येत असतात ते त्यांची त्यांची भूमिका मांडत असतात याचा अर्थ चॅनलचा किंवा त्या वाहिनीचा चेहरा हा तसा काहीतरी एकतर्फी असतो किंवा कोणातरी बाजूने झुकलेला असतो असं काही होत नसतं पण त्यातूनही काही वेळेला विषय निवडण्याच्या दृष्टिकोनामुळे तुमचा संभ्रम कदाचित निर्माण होऊ शकत असेल पण मला असं वाटत नाही की सहसा आत्ता जे काही चॅनल्स आहेत आता लोक बरंच काय काय म्हणत असतात की हे चॅनल ह्या राजकीय पक्षाने विकत घेतले ते चॅनल त्या राजकीय पक्षाने विकत घेतले ह्याच्यात किती तथ्य आहे ह्याच्याबाबत मला आत्ता मी काही ठामपणे या विषयावरती बोलू शकत नाही पण सामान्यपणे तिथे काम करणारे जे पत्रकार मंडळी असतात ह्या मंडळींना एक रोज सतत काहीतरी द्यायचं असतं तुम्हाला कल्पना पण नसेल इतका वेगवान गतिमान सतत चॅनल्सवरती कार्यक्रम देणं हे किती मोठं आव्हान आहे याची तुम्हाला कल्पना पण येऊ शकणार नाही आणि हे कार्यक्रम क्षणाक्षणाला म्हणजे अक्षरशः तासाला असायला तुम्हाला सतत दाखवायचं एक क्षणवरही न थांबताना हे अशक्य कोटीतलं काम आहे जवळजवळ हे एक आव्हान असतं आणि तेही खूप कमी रिसोर्समध्ये म्हणजे त्यांच्याकडे उपलब्ध बसलेल्या मनुष्यबळामध्ये त्यांना हे काम करताना काय काय आव्हानं पेलावी लागते जी तुम्हाला कल्पना नसेल त्यामुळे ऐत्या वेळेला अनेक विषय घेऊन कर कामं करत असताना किंवा विषयाची मांडणी करत असताना तुम्हाला कदाचित असं वाटणं शक्य आहे पण मला तसं काही वाटत नाही फारसं की अशा मोठ्या प्रमाणामध्ये चॅनल्स विकाऊ झालेले आहेत किंवा ते कुठेतरी कोणाला तरी वाहिलेले आहेत आणि कोणाची तरी एकतर्फी बाजू वगैरे घेत आहेत ह्याच्यात फारसं तथ्य नाही आहे सर पण बोलत होतात की विश्लेषणाला अजूनही तितकं महत्वाचं अंगणवाडीतल्या त्यांच्या संपाबद्दल सांगत होता आता या संपाच्या वेळेला मी एक बघितलं की संप सुरू झाला एवढे वर्ष त्यांना कोणीच विचारत नव्हतं बिचारा संप करायच्या आणि हाताश होऊन हातात जे काही मिळेल सरकार जे काही देईल ते पदरात पडून घेऊन जायच्या वेळेला आत्ताचं विद्यमान भारतीय जनता पार्टी सरकार आहे ते विरोधी पक्ष होतं तेव्हा ते अंगणवाडी सेविकांना वीस हजार रुपये मिळाले पाहिजे म्हणून मागणी करायची त्या कलखंडामध्ये अंगणवाडी सेविकांना अडीच हजार रुपये मिळायचं भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेवर आलं त्यांनी सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात वाढवून दिलं हजार दीड हजार परंतु आज जर आपण बघितलं तर जगण्यासाठी किमान तुम्हाला दहा बारा हजार किंवा मिनिमम वेज नुसार आपल्याला जे पैसे मिळणं अपेक्षित ते, ते तरी किमान द्यायला पाहिजे पण सरकारची तिजोरी खाली असल्यामुळे किंवा सरकारच्या आर्थिक अनेक अडचणी असल्यामुळे सरकार आता खुर्चीवर बसल्यानंतर ते देणं कसं अवघड आहे बरोबर आणि मग त्यातनंही टाळा टाळा आणि त्या सगळ्या याच्यामध्ये याचा मोठा परिणाम हा अंगणवाडीतल्या त्या बालकांवरती होणार आहे उद्याचं ते भविष्य आहे आज जर त्यांची व्यवस्था आपण नीट केली नाही तर ह्या त्र्याहत्तर लाख बालकांच्या आरोग्यावरती जो काही परिणाम होईल ती बालकं कुपोषित होतील त्यांची वाढ नीट होणार नाही त्यातनं भविष्यामध्ये एकूणच उत्पादकता त्या बालकांची किंवा होणाऱ्या पुढच्या पिढीची त्याच्यामध्ये होणार दुर्गमी परिणाम ह्या सगळ्याचं विश्लेषण करण्याची संधी मला या सगळ्या कालखंडामध्ये मिळाली अजूनही माझं त्याच्यावरती काम चालू आहे अजूनही माझं त्याच्यावरती लिखाण एक समस्या आणि गंभीर समस्या याचा सखोलपणे अभ्यास करायला पाहिजे परंतु दैनंदिन कामकाजामध्ये खरोखर सांगतो वर्तमानपत्रांच्या जगामध्ये काम करणाऱ्यांना जगा इतका वेळ मिळणं कारण अनेक बातम्या असतात मॅनपॉवर कमी असते घटना घडामोडी खूप घडत असतात पण एक निश्चित आहे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की विश्लेषण करायची जास्तीत जास्त संधी वर्तमानपत्रांना असते तुम्ही नीट पाठपुरावा करू शकता ना काय होतं तशी दृश्य मिळायला लागतात ती दृश्य मिळायला लागतं त्यांना विश्लेषण करणं दाखवण्याकरता नीट विश्लेषण करणं हे प्रॅक्टिकली त्यांना थोडं कठीण असतं आणि त्यांना त्या पद्धतीच्या घडामोडी नाही दिसल्या तर त्याच्या बातम्यांमध्ये कन्व्हर्ट करण्यामध्ये थोड्या अडचण येतात हे वर्तमानपत्रांची एक ताकद आहे हे बरोबर आहे सर जाहिरातींवर खर्च होणाऱ्या एकूण महसूलाचा जर विचार केला तर अजूनही यामध्ये वृत्तपत्रांचाच वर्चस्वा आहे त्यांचंच वर्चस्व आहे असं एक चित्र पाहायला मिळतं तर याबद्दल काय वाटतं तुम्हाला खरं म्हणजे अभ्यासाचा विषय हा माझ्या काही अभ्यासाचा विषय नाही पण एक नक्कीच सांगता येईल की आपण जर बघितलं तर मागच्या चार वर्षांमध्ये वर्तमानपत्रांचा खप हा साधारण नऊ टक्क्यांनी वाढला आहे त्यातही हिंदी वर्तमानपत्रांचं खप जर आपण बघितलं तर मी म्हटल्याप्रमाणे मग अशी दोन हजार चौदा साली बारा कोटी साधारण वाचकवर्ग होता तो साधारण सतरा कोटीवरती वाचकवर्ग गेला आहे इंग्रजी वर्तमानपत्रांच्या याच्या संघ वाचकवर्गातही दहा टक्क्यांनी साधारणपणे वाढ झालेली त्याच वेळेला आपण बघतोय चॅनल्सही वाढत आहेत पण दुसरीकडे प्रिंट मीडियामध्ये म्हणजे प्रिंटची कागदाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि हे खूप मोठं आव्हान आहे आता चॅनल्स आल्यामुळे काय झालं की जाहिरात देणाऱ्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत या कंपन्या आता लॅकमे सारखी समजा एखादी कंपनी कुठल्याही अशा कंपन्या असतात ज्यांना ते त्यांचा त्यांचा ग्राहक शोधत असतात आणि तो ग्राहक जर माझ्या वर्तमानपत्रामध्ये त्या कॅटेगरीमध्ये नसेल माझा ग्राहक समजा माझ्या वर्तमानपत्राचा मध्यमवर्गीय असेल कनिष्ठ मध्यमवर्गीय असेल तर त्यांना माझ्या वर्तमानपत्रामध्ये ती जाहिरात देऊन त्याचा काही उपयोग नसतो आज काय झालंय की जाहिरातदारांना चॉईस निर्माण झालाय त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती ज्या आहेत इंडस्ट्रीतल्या ह्या चॅनल्सकडे वळताना आपल्याला बघायला मिळत आहेत हा रेशो मोठ्या प्रमाणात बदललेला आहे त्यामुळे वर्तमानपत्रांपुढे जाहिराती हे एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे जाहिराती मिळवणं इतकं सोपं राहिलेलं नाही आहे खूप कठीण आणि अवघड काम झालेलं आहे आणि त्याचा परिणाम एकूण पेपर इंडस्ट्रीवरती नाही म्हटलं तरी होतोय आपण बघतो सर अनेक मराठी वृत्तसेवा ज्या आहेत त्या इंटरनेटवर उपलब्ध होत आहेत तर मराठी लिहिणं जर इंटरने, न, इंटरनेट इंटरनेटवर सोपं झालं तरच ह्या पुढच्या काळात टिकाव धरू शकतील तर यासाठी मराठी देवनागरी लिपीमध्ये काही सुधारणा काही बदल कराव्या लागतील ला असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हा खरंच तज्ञांचा विषय पण याच्यामध्ये सुधारणा सुधारणेला कुठल्याही गोष्टीमध्ये वाव असतोच इंटरनेटवरती मोठ्या प्रमाणामध्ये आता मराठी वाचणारा मराठीमध्ये लिहिणारा एक मोठा वर्ग निर्माण झाला इंटरनेट आवृत्ती किंवा युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा अनेक लोक वेगळे प्रयोग करत आता आपण बघायला मिळत आहे तर याच्यामध्ये मराठीचं जास्तीत जास्त वाढ होणं गरजेचं आहे आणि त्याच्याकरता नीट संशोधन होणं गरजेचं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही आपली मागणी आहेच त्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये मराठी विद्यापीठ वगैरे स्थापन करण्याच्या पण हालचाली चालू आहेत आता हे जेव्हा होईल तेव्हा खरं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबरोबर आता हे जे चॅनल्स किंवा हे जे इंटरनेट किंवा सोशल मीडियामध्ये जे आव्हान आहेत मराठी जास्ती असं याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकली कशाप्रकारे वापर केला जावा ह्याच्याकरता तज्ञांच्या माध्यमातून निश्चित सुधारणा होणं गरजेचं आहे सर आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया की पेड न्यूज जर म्हटलं तर पेड न्यूज हा वर्तमानपत्रांच्या म्हणजे विकासातला एक मोठा अडथळा आहे अनेक वर्तमानपत्रांना हा मोह टाळता आलेला नाही खरं तर व्यावसायिक दृष्टीने बघायला गेलं तरी सुद्धा पेड न्यूज घातकच आहे तर याबद्दल तुमचं काय मत आहे वर्तमानपत्रामध्ये पेड न्यूज असताच काम नाही याच्यावर मी ठाम आहे आता हे पेड न्यूजची सुरुवात कशी कुठून झाली याला वेगळे इतिहास आहेत वेगळे संदर्भ आहेत परंतु पेड न्यूज हा वर्तमानपत्रांना लागलेला एक शाप आहे असं म्हणावं लागेल वर्तमानपत्राची आर्थिक गणितं जी आहेत ती जुळवताना पेड न्यूजकडे अनेक वर्तमानपत्र वाळताना दिसतात राजकीय पक्षांची सुद्धा ती एक गरज असल्यामुळे निवडणुकीच्या कालखंडामध्ये आपण बघतो वेगवेगळे आदर्श नवीन नवीन निर्माण होत असतात त्याच्यामध्ये आणि पेड न्यूजच्या माध्यमातून आणि त्याच्यातनं काही केसेस वगैरे होतात राजकीय पक्ष करतात पण पेड न्यूज हा मुळातच शाप अँड तो असता कामाने याच्यावरती मी वैयक्तिकरित्या ठाम आहे आता अनेक छोटी मोठी वर्तमानपत्रं असतात ही वर्तमानपत्रं चालणं जगवणं त्यांच्या आर्थिक गरजा जाहिराती न मिळणं अनेक अडचणी आहेत त्याच्यातनं हा वर्ग पेडन्यूजकडे वळतो आता त्याला आणखी वेगळी वळणं पेडन्यूज जरी बंद झाल्या होणार शक्य नाहीच आहे पण जरी समजा बंद करण्याचा प्रयत्न आला तरी वेगळे मार्ग काढले असतात कायद्यामधनं पळवाटा काढल्या जातात तशा वेगळ्या पद्धतीने पळवाटा काढण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष करतात तशी वर्तमानपत्रही करत असतात तर आगामी काळामध्ये हे सगळं थोडंफार प्रमाणात चालत राहील परंतु पेड न्यूज हा खरंच वर्तमानपत्रांचा विश्वासार्हतेला एक विश्वासार्थ या दृष्टीने फार महत्वाचा गंभीर मुद्दा आहे असं मला वाटतं सर आपण तुम्ही आता उल्लेख केला की काही वर्तमानपत्राची आर्थिक गणित जी आहे ती कोलमडल्यामुळे ती बंद पडली तर हे बदललेलं जे अर्थकारण आहे वर्तमानपत्रांचं याबद्दल काय सांगा असं एक सामान्यपणे समजा एक तुम्हाला बारा पंधरापणाचा मोठा पेपर जर काढायचा असेल बरोबर तर हा पेपर आपण साधारणपणे मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर वर्तमानपत्रांच्या किमती साधारण पाच रुपये सहा रुपये चार रुपये अशा प्रकारच्या आहेत आता सोळा पानाचा पंधरा पानाचा चौदा पानाचा एक पेपर काढताना पाच रुपयाला मला तो विकायचा असेल तर त्याची ऍक्च्युअली कॉस्ट जी आहे ती साधारणपणे सोळा ते, ते अठ्ठावीस रुपयापर्यंत येते त्यात कलर पानं कागद कुठला वापरतो वगैरे सगळे गणितरी याच्यामध्ये येतात मग आता मी अठ्ठावीस रुपये किंवा सोळा रुपये किंवा वीस रुपये जर त्या पेपर निर्मितीवरती खर्च करत असेल आणि तो पाच रुपयाला विकत असेल तर नॅचरली मला ती गॅप जी आहे ती जाहिरातीमधून भरून काढावी लागते मग तेवढ्या मोठ्या प्रमाणात जाहिराती मिळणं हा एक त्याच्यातला भाग राहतो त्याच्याबरोबर सर्क्युलेशन वितरण किती खपतो त्या खपाची गणित पण त्याच्यामध्ये मोजमाप करावी लागतात पाच लाख खपापर्यंत मला इतकी कोटीची जाहिरात मिळाली तर मला यामध्ये हे गणित बसवता येतं पाच रुपयांमध्ये पण त्याच्यापेक्षा जास्ती जर मी माझं सर्क्युलेशन वाढवलं वितरण वाढवलं खप वाढवला तर येणारा मला जो असतो तो तोटा असतो तर ह्या सगळ्याची गणित मला बांधावी लागतात आणि ह्या सगळ्या बांधत असताना जाहिराती न मिळणं किंवा जाहिराती ज्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाकडे मोठ्या प्रमाणामध्ये आज वळलेल्या आहेत त्याच्यामुळे गणित कोलमडणं वर्तमानपत्रांचं ह्याच्यामुळे हळूहळू कालांतराने जी वर्तमानपत्रं कुठल्या तरी एखाद्या बॅकअपवर टिकलेली आहेत ती हळूहळू कालांतराने बंद पडतील ज्यांच्याकडे सस्टेनेबल कपॅसिटी असेल की ज्यांच्याकडे थांबून राहण्याची स्वतःला रोखण्याची किंवा ठामपणे उभारण्याची क्षमता असेल अशीच वर्तमानपत्र काळाच्या ओघात टिकतील अन्यथा जाहिराती न मिळाल्यामुळे वर्तमानपत्र बंद पडणे कारण एकीकडे कागदाचे भाव वाढत आहेत एकीकडे प्रिंटिंग कॉस्ट वाढते दुसरीकडे चॅनल्स किंवा बाकीची सगळी आव्हानं निर्माण होत आहेत आणि मग ह्यातूनच तुम्ही जर बघत असाल तर पेड न्यूज किंवा झटपट पैसे मिळवण्याचा हा मोहाचा भाग आहे की मला वर्तमानपत्र चालवायचे मग पेड न्यूज घेऊन ती वर्तमानपत्र चालवली जातात सर आपण एकीकडे म्हणतो की, की वाचकांची संख्या कमी होते वाचन संस्कृती लोप पावत चाले पण दुसरीकडे असं चित्र दिसतं की आपण जी भाषिक वर्तमानपत्र आहेत किंवा इंग्रजी वर्तमानपत्र यांची संख्या पण वाढताना दिसते तर यामागची कारण काय आहेत मला असं वाटतं की याच्यामध्ये एक दोन भाग निश्चित आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे अनेक राजकीय पक्ष किंवा राजकीय व्यक्ती ही स्वतःची वर्तमानपत्र काढताना दिसतात त्यांची ती गरज आहे म्हणून ती मोठ्या प्रमाणात काढताना दिसतात अलीकडच्या काळामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे वाचक कमी झाले असं नाही आहे वाचन वाचक, वाचक उलट सातत्याने वाढतायत प्रिंट मीडियाच्या बाबतीत मग मी जी आकडेवारी सांगितली त्याच्यानुसार हिंदी भाषिकांचं किंवा मराठी भाषिकांमध्ये सुद्धा भाषिक वर्तमानपत्रांमध्ये आपण जर बघितलं तर मागच्या चार वर्षामध्ये ही आकडेवारी सातत्यानं तुम्हाला वाचकवर्ग वाढताना दिसतोय आता राहिला की रिजनल पेपर जे भाषिक वर्तमानपत्रांच्या बाबतीमध्ये काही वेळेला भीती व्यक्त केली जाते कारण बरीचशी पिढी पुढची पिढी मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी माध्यमांकडे वळलेली असते त्यांचा आपल्या मातृभाषेतल्या वाचनाचं प्रमाण कमी होत असल्यामुळे एक धोका कलांतराने पुढच्या काळात होऊ शकतो दुसरी गोष्ट सोशल मीडियामधली जी काही वेगळे आता चॅनल्स असतील किंवा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे एक ऑनलाईन बघण्याची पेपर वाचण्याची किंवा ह्याची बघण्याची टेंडन्सी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चालल्यामुळे तुम्हाला दिसताना वाचक कमी होतात पण तसं तो वाचक कमी नाही होणार तो थोडा स्विच झालेला असेल वाचक कमी नाही होते सर आपण बघतो की जसं तो मगाशी जो मुद्दा मांडला की उत्पादन खर्च जो आहे तो जास्त आहे पण ग्राहकांचा कल असतो की त्यांची अशी इच्छा असते की स्वस्तातलं स्वस्त वर्तमानपत्र स्वस्त किमतीमध्ये मिळावं तर हा सगळा ताळमेळ कसा जमवला जाईल सर म्हणजे ही खरं तर वर्तमानपत्रांच्या अस्तित्वाची ही लढाई झाली असं म्हणायला हरकत नाही याबद्दल काय सांगाल सर हे सगळं अर्थकारण शेवटी उद्योगाशी निगडीत असतो या देशातला उद्योग व्यवसाय जर मोठ्या प्रमाणात वाढला उत्पादन क्षमता वाढली त्या नैसर्गिक पण नॅचरली त्याचा जाहिराती देण्याकडे कल वळू शकतो वर्तमानपत्रांना शेवटी तुम्हाला जाहिराती आवश्यक असतात जाहिरातींच्याशिवाय वर्तमानपत्र चालवणे हे खरंच एक आव्हान आहे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये ज्या लोकांनी स्वतःच्या घरादारावरती निकारे ठेवून वर्तमानपत्र चालवली किंवा दैनिकं चालवली नियतकालिकं चालवली ते खूप कठीण गोष्ट आहे असे तत्ववेडे लोक आजही आहेत पण ती छोट्या प्रमाणामध्ये चालू शकतात मोठी दैनिकं चालवण्याकरता मोठी हाऊसेस चालवण्याकरता ज्याच्यामध्ये करोडोंची उलाढाल असते तुम्हाला त्याच्यामध्ये व्यावसायिकता आणावी लागते त्याच्यामध्ये जाहिराती यायलाच पाहिजे जाहिरातींशिवाय हा व्यवसाय चालू शकत नाही कारण कागदाचा खर्च प्रिंटिंगचा खर्च वेतनाचा खर्च सगळ्या जर कॅल्क्युलेशन केलं आणि पाच रुपयात तुम्हाला जर पेपर द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये पेपरची कॉस्टच जर समजा एक अठरा वीस बावीस रुपये जर होणार असेल तर तो, तो खर्च जो आहे तो तुम्हाला जाहिरातीच्या माध्यमातून भरून काढण्याशिवाय पर्याय नाही आणि तशा जाहिराती मिळवण्यासाठी वेगळे हाऊसेस किंवा जे वेगळी जी, जी दैनिक आहेत त्यांचे जे वृत्तसमूह आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत असतात फक्त झालंय असं की दिवसेंदिवस नवीन नवीन चॅनल्स येतात तुम्ही बघता एका साईडला चॅनल्सही काही वेळेला निघून बंद पडतात त्यांची आर्थिक गणित त्याच्यामध्ये कोलमडत असतात शेवटी हे सगळं एक वेगळं अर्थकारण आहे आणि ते जाहिरातींशी किंवा उत्पन्नाशी निगडीत आहे तर ज्याप्रमाणे उत्पन्न येत जाईल त्याप्रमाणे वर्तमानपत्र टिकाव धरू शकतील त्याच्याकरता देशातले एकूणच उद्योग वाढले पाहिजेत व्यवसाय वाढले पाहिजेत लोकांची क्रयशक्ती वाढली पाहिजे अगदी सर आपण म्हणा बोलत होता आता इलेक्ट्रॉनिक मीडियाबद्दल तसं सोशल मीडियाचा पण म्हणजे सोशल मीडियाचा वापर करणारा वर्ग सुद्धा तरुण वर्ग आहेस फेसबुक म्हणा ट्विटर म्हणा ह्याचा वापर करणाऱ्यांचं प्रमाणही खूप वाढलंय तर अशा ह्याच्यामध्ये वर्तमानपत्रांसाठी कसं आव्हान आहे सर कसं ते टिकाव धरू शकतील सोशल मीडियावरती कोणीही कशाही प्रकारे व्यक्त होऊ शकतं ते एक माध्यम बनलेलं आहे प्रत्येकाला मी बघतोय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतोय सोशल मीडियावरती अक्षरशः लोक वेगळ्या प्रकारे व्यक्त होत असतात त्या व्यक्त होण्यामध्ये राजकीय दृष्ट्या जर बघितलं तर भक्तांची एक बाजू असते भक्तांच्या विरोधातली एक बाजू असते तुम्ही एक कुठलीही सोशल मीडियावरती प्रतिक्रिया टाकायचीच खोटी की त्याच्या विरोधामध्ये धडाधड धडाधड मोठ्या प्रमाणामध्ये लोक व्यक्त होत असतात परंतु याला मला असं वाटतं वर्तमानपत्रांना याचा काही फार मोठा धोका आहे असं मला वाटत नाही तो वर्ग जो आहे तो वेगळा आहे आणि वर्तमानपत्र वाचणारा एक वर्ग आहे तो कायम टिकून राहणार आहे वर्तमानपत्रांची आपली एक विश्वासार्हता त्यांनी जपावी लागते सोशल मीडियावर तुम्ही कशाही प्रकारे व्यक्त होऊ शकता तशाप्रकारे वर्तमानपत्रांमध्ये चालत नाहीत वर्तमानपत्रांमध्ये तुम्हाला तपासून बातम्या किंवा घटना घडामोडी ज्या आहेत त्या नीट छाननी करून प्रत्येक गोष्टीच्या सत्यापर्यंत जाऊन तुम्हाला देणं आवश्यक असतं त्याच्यामध्ये कदाचित काही राजकीय पक्षांची किंवा काही धोरणात्मक वर्तमानपत्रं असतील काही धोरणं घेऊन चालवणारी पण कुठेही देताना तुम्हाला नीट गोष्टी तपासूनच द्याव्या लागतात तर मला असं वाटतं की सोशल मीडिया जरी जोरात चालत असला आज चॅनल्सही जोरात चालत असले तरी वर्तमानपत्रही आगामी काळामध्ये व्यवस्थित टिकणारे रादरती वाढतील याच्यामध्ये माझ्या मनात तरी शंका नाहीये सर वेळ आपल्याकडे अतिशय कमी जाता जाता अगदी शेवटचा प्रश्न असा विचारते की येत्या काळामध्ये सर्वात मोठं आव्हान हे वर्तमानपत्रांपुढे काय असेल अगदी थोडक्यात काय सांगाल सर माझ्यामध्ये सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल ना तरी विश्वासार्हच आहे तुम्ही जोपर्यंत तुमचे विश्वासार्ह टिकवणार नाही तोपर्यंत तुम्ही वाढू शकणार नाही विश्वासार्ह कुठल्याही ह्याचा विश्वासार्ह अभ्यास हाच गाभा राहणार आहे वर्तमानपत्रांपुढे आव्हानं अनेक आहेत स्पर्धेमध्ये टिकण्याकरता त्यांना विश्वासार्ह टिकवण्याबरोबर ती सतत्याने नव नवीन नवीन प्रयोग करणं आवश्यक आहे आपला वाचकवर्ग त्यांच्या गरजा लक्षात ठेवून वेगळ्या पद्धतीने नवीन नवीन योजना नवीन नवीन कल्पना मांडणी करणं हाही त्यातला एक महत्त्वाचा भाग राहिला आहे आज वेगळ्या पुरवण्या त्याच्यामुळे निघत आहेत या पुरवण्यांचा दर्जा वाढवणं स्पर्धेचा विचार करताना तो दर्जा वाढवणं हा दर्जा वाढवण्याची एक महत्त्वाचं त्याच्यातला भाग आहे आपला आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा त्यासाठी जे माध्यम मा आहेत याप्रमाणे डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश सखी सह्याद्री डॉट डी डी या फेसबुक पेजला तुम्ही व्हिजिट करू शकता आपल्या प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी सखी सह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता आपला आजचा कार्यक्रम आणि या आधीचे कार्यक्रम पाहण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट यूट्यूब डॉट कॉम स्लॅश सखी सह्याद्री याठिकाणी तुम्ही कार्यक्रम पाहू शकता ट्विटरच्या माध्यमातूनही तुम्ही आमच्याशी जोडले जाऊ शकता ॲट द रेट डी सह्याद्री हे त्याचं माध्यम आहे आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही या ठिकाणी आलात आणि अतिशय मौल्यवान असं मार्गदर्शन आमच्या दर्शकांना केलं त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानते तुम्ही सहभागी झालात आपले प्रश्न विचारले त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार मानते पुन्हा भेटूया पुढील भागात एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार